दिवाळीच्या गर्दीच्या काळात संपूर्ण तालुक्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे राखण करताना कायम रस्त्यावर असणाऱ्या पोलीस आणि पत्रकारांना आरोग्य धनसंपदा करंजी येथील डी के भिंगारे आणि ओमसाई नॅचरल ॲग्रो फ्रूट प्रॉडक्ट्स संवनसर येथील छायात अबक यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक औषधांचे वाटप आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले चार औषधांचा किट तालुक्यातील अनेक पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांना आज रोजी देण्यात आले आहे या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर तसेच शहर आणि तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणण्यासाठी डॉक्टर अच्युत कडक यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी रवींद्र पाटील अबक वैद्य डी के भिंगारे कैलास फापाळे ज्ञानेश्वर गायकवाड कृष्णा भिंगारे आदी उपस्थित होते आम्ही जे आयुर्वेदामध्ये पंचगाव्यामध्ये देशी गाईच्या सानिध्यातून त्यांच्या याच्यातून जे पंचगाव्यापासून जे उत्पादन बनवलेत आणि येणारा जो काळ आहे दिवाळीचा आहे भरपूर गर्दी असणारे पोलीस मित्रांना सगळ्यांना मैदानावरती काम करावं लागतं आणि अशा वेळेस त्यांना कोरोना किंवा इतर संसर्ग होण्याचा खूप संभव असतो म्हणून त्यांच्या आरोग्यासाठी हे किट आम्ही त्यांना आज सर्वांना पुरवलेलं आहे शेवा म्हणून आमच्या वतीनं एक शेवा घडेल सर ही अमृतधारा आहे दररोज सकाळी बंद नाका असेल किंवा सर्दी असेल किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्यासाठी जो संभ आपल्याला जो प्रसंग येतो त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला कॉलरवरती लावायची नाकावरती लावायची याच्यासाठी वापरलेली आहे याच्यानंतर ही नशी औषधी आहे शंभर टक्के पंचगव्य तुपापासून देशी गाईच्या दररोज रात्री आपण नाकामध्ये एक एक थेंब टाकायची सकाळी एक एक थेंब टाकायची सकाळी एक एक थेंब टाकल्यानंतर आपण दिवसभर बाहेर जर गेलो एखादा विषाणू जर आपल्या शरीरात जाणार असेल तर तो, तो नाकाच्या प्रवेशद्वारावरच प्रतिबंधित होईल म्हणजे आतमध्ये जाण्याचा विषय राहणार नाही प्लस याच्यामधून तुम्हाला सर्दी डोकेदुखी अर्ध डोकेदुखी डोके, डोके, मायग्रेन वगैरे सगळे प्रॉब्लेम असू दे नाक बंद असेल नाकाचं हाड वाढलं असेल सगळ्या प्रॉब्लेमसाठी ही उपयुक्त असते पोलीस जर दिवसभर बाहेर ड्युटी करून घरी गेल्यानंतर आपल्या कपड्यांना वगैरे जे जी जीवाणू विषाणू वगैरे असतील त्याच्या प्रतिबंध होण्यासाठी घरामध्ये ही धुप्बत्ती लावायची आहे जेणेकरून ह्या धुप्पत्तीतून विषाणू प्रतिरोधक सगळे काही घटक आहेत शंभर टक्के नॅचरल फार्मिंगमधले तर हे आपल्या घरामधलं सगळं वातावरण शुद्ध करतील आणि आपल्याला विषाणू वगैरे हां ऑक्सिजनचं प्रमाण वगैरे आढवतील सगळ्यात शेवटी एक एवढं करूनसुद्धा जर आपल्याला जर समजा असं वाटलंच की आपल्याला थोडं ताप आला आहे कणकण आली आपण गर्दीमध्ये फिरलो होतो कुणाच्या कोरोना झालेलं संसर्गात जर आलो असून संपर्कात आलो असेल तर हे देशी गायच्या गोमूत्रापासून बनवलेलं गुळवेल आणि तुळशी आणि इतर आयुर्वेदाच्या ज्या प घटक आहेत त्याच्यापासून बनवलेलं शुद्ध दगडी खलबत्त्यामधून किंवा गोमूत्रापासून बनवलेलं शंभर टक्के चारी प्रोडक्शनमध्ये कुठल्याही लॅबमध्ये नेलं तर एक टक्काही केमिकल्स आढळणार नाही आणि तुम्हाला ताप असेल कुठलाही ताप असू द्या कोविडचा असू द्या डेंगूचा मलेरियाचा ता सगळ्या तापांसाठी दररोज सकाळी दहा मिली घ्यायचं एक कप भर पाण्यामध्ये घ्यायचं दररोज सकाळी सगळे तापाचे प्रॉब्लेम असतील तुमचेवाले पित्ताचे असतील सगळं आणि हे जे प्रॉडक्ट आहेत आम्ही या छायताई आबक असतील मेडिके भिंगारे आम्हाला सहकार्य छायताई आबकांचे मिस्टर येते रवींद्र आबक आम्ही यांच्या फार्मिंगवरती आम्ही आमच्या घरामध्ये सगळे प्रोडक्शन बनवलेले आहेत हा यांच्या घरी ज्या गाई आहेत त्या गायींना चारा सुद्धा आम्ही सगळा नॅचरल फार्मिंगचा एकही कीटकनाशक न वापरलेलं की कुठं फर्टिलायझर न वापरलं त्याच्यामुळे गायीपासून जे दूध मिळतं तूप मिळतं गोमूत्र मिळतं शंभर टक्के